लव जिहाद त्याबरोबरच महिलांवरील अन्याय अत्याचार संबंधीतील खटले तातडीनं निकालात काढण्यात यावे, या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी आशा पाटील, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, मेघा शिंपी, कविता कुलकर्णी, संजय देशमुख, सुनील परदेशी, लक्ष्मण सावजी, योगेश मानुसकर, संदीप काकड, राजेश कुमार शहा, आरती आहिरे, कांचन जाधव, सुनंदा वेसपुते, योगिता चव्हाण, राजनंदिनी आहिरे, रोहिणी क्षीरसागर, संध्या काळे, अनुसया गवळी, सीमा ललवानी, कांचन चव्हाण, नयना गायकवाड, छाया चौधरी, आशा भोई यांच्यासह विविध संस्थांच्या प्रमुख महिला उपस्थित होत्या. ग्राहक रक्षक समिती शिखर स्वामीने महिला संस्था, कर्तव्यदक्ष फाउंडेशन, मनु मानसे महिला मंडळ, राधिका फाउंडेशन, घर अंगण बहुउद्देशीय संस्था, पद्मश्री संस्था यांनी पुढाकार घेऊन निवेदन दिलं. महिला मुलींवर अत्याचाराविरोधामध्ये शहरातील अनेक संघटना एकत्र आल्या. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हेगारांवर तत्काळ कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बेटी बचाव बेटी पढाव बरोबरच बेटी लढायला शिकवलं हवं, या माध्यमातून आपण समस्त मुलींना आवाहन करतो की तुम्ही स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत, जेणेकरून स्वतःची सुरक्षा करू शकतील. संगीता गायकवाड माजी नगरसेविका अध्यक्ष शिखर स्वामीने महिला संस्था यांनी असं सांगितलं. नाशिक शहरातील असंख्य संघटना ज्या आहेत, ज्या संस्था आहेत, त्या एकत्र आलेल्या आहेत. त्याचं कारण आहे की वाढती गुन्हेगारी म्हणा किंवा वाढता अत्याचार आणि कोणी आम्हा महिलांवरच नाही तर मुलींवरसुद्धा हे अत्याचार व्हायला लागलेले आहे. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी कारवाई आहे ती त्वरित करणार आहेत. आणि मला फक्त एकच सांगावंसं वाटतं की आपण म्हणतो की बेटी बचाव बेटी पढाव, पण मला असं वाटतं की आता बेटीनीसुद्धा लढायला शिकलं पाहिजे. नुसतं शिकून आणि मुलींना वाचून उपयोग नाही आहे, कारण हे नरधम बसलेच आहेत मुलींना मारण्यासाठी. तर आता मुलींनाच मला आवाहन करायचं की तुम्ही लढायला शिका, जेणेकरून तुमच्यावरही कोणी हात जर टाकायचा प्रयत्न केला तर त्याचा हात तुम्ही निश्चितच तिथे सोडू शकता. आणि सर्व महिलांना मुलींना शाळेतल्या ज्या शिक्षिका असतील त्या सगळ्यांना मला आवाहन करायचं आहे की आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे, आपल्या मुलींपासून सुरुवात करायची आहे. त्यांना तुम्ही स्वसंरक्षणाचे धडे हे स्वतःच दिले पाहिजे, कारण जिजाऊ जे होते त्यांनी शिवाजी महाराज घडवले, पण जिजाऊ स्वतःसुद्धा चार हात करायला कुठे मागे नव्हत्या. आणि आम्हाला असं वाटतं की आता प्रत्येक घरामध्ये जिजाऊ ही स्वतः घडली पाहिजे, तेव्हा जाऊन कुठेतरी पुढे शिवाजी महाराज घडतील. आणि जे बंधू आहेत त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण ज्या मुलीला छेडतोय, तिच्यावर अत्याचार करतोय, तर आपल्याही घरात बहिणी आहेत, आई आहेत, हा विचार त्यांनी करावा आणि त्यांची मानसिकता कुठेतरी बदलायची गरज आहे. मी सर्व संघटनांचे आभार मानते की आज सर्व संघटना इथे आल्या. त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं आहे आणि इथून पुढे सुद्धा अशा काही घटना जर घडत असतील तर नक्कीच नाशिक शहरातील सर्वच संघटना एकत्र येऊन त्याचा मोठा उद्रेक होऊ शकतो. एवढं सांगतो. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.